आय आय टीच्या आणि मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाकरता ज्या स्पर्धा परीक्षा होतात त्यांचा अभ्यास करण्याकरता त्याकरता कोचिंग घेण्याकरता सगळी देशभराची मुलं राजस्थानमधल्या कोट्या शहरामध्ये जातात आपल्या सर्वांना माहिती आहे अक्षरशः लाखो मुलं तिथं देशभरातून आलेली असतात आता ही सगळी मुलं पंचवीस मार्चपासून कोट्यामध्ये अडकून पडलेली आहेत कोचिंग क्लासेस तर बंदच झालेले आहेत त्यामुळे त्यांना अभ्यासही करता येत नाही आणि त्यांचं भवितव्य हे अंधकारमय झालेलं आहे म्हणून प्रत्येक राज्याच्या विद्यार्थ्यांनी आपापल्या आप राज्य सरकारला विनंती केली होती की आम्हाला परत घरी नेण्याची काही व्यवस्था करा त्यांनी एक सोशल मीडियावर कॅम्पेन पण केली होती अस बॅक होम म्हणून परंतु केंद्र सरकारनं काही या त्या मागणीला सोशल डिस्टन्सिंग म्हणून लॉकडाऊनमुळं मान्यता दिली नाही मला माहिती ना आहे की जम्मू काश्मीरच्या सरकारने देखील मान्यता केली होती मान्य झाली नाही महाराष्ट्रातील लोकही मागण्या करतायत की आम्हाला मुलांना परत आणा कारण अभ्यासाचा अतिशय महत्त्वाचा वेळ वाया चाललेला आहे पण कालच बातमी आली की यू पीचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी आपल्या उत्तर प्रदेश बिहार आणि कदाचित झारखंडच्या साडेसात हजार विद्यार्थ्यांना परत आणण्याकरता अडीचशे बसेसची व्यवस्था केलेली आहे आणि ती मुलं बहुतेक परत जायला लागलेली आहेत आता त्यांना कुणी परवानगी दिली का आदित्यनाथ यांना परवानगी वगैरेची काही गरज लागत नाही आता याचा जरा शोध घ्यावा लागेल पण माझी महाराष्ट्र सरकारला मागणी आहे की ज्याप्रमाणे योगी आदित्यनाथ यांनी आपल्या राज्यातील आय आय टी आणि मेडिकलच्या विद्यार्थ्यांना परत नेण्याची व्यवस्था केलेली आहे त्याच धर्तीवर महाराष्ट्र सरकारने देखील ही व्यवस्था केली पाहिजे काही मुलं नागपूरला येतील काही पुण्याला येतील काही मुंबईला येतील आणि मला वाटतं तिथंही दोन एकशे बसेस आपल्याला पाठवता येतील आणि ही व्यवस्था करावी अन्यथा योगी आदित्यनाथ यांना वेगळा कायदा आणि देशाच्या इतर राज्यांना वेगळा कायदा असा एक संदेश यातून जाऊ नये